नाशिक औरंगाबाद महामार्गावर असलेल्या माड सांगवी गावात अनधिकृत दारू विक्री व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. सुमारे 15 ते 16 घरांमध्ये अवैध मद्यविक्री सर्रास सुरू असून संपूर्ण गावात व्यसनाधीन झाले तर कित्येक तरुणांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मात्र याचा मोठा मनस्ताप महिला वर्गाला होतोय, कारण घरातली करती माणसं अशा रीतीनं व्यसनाधीन झाल्यानं त्यांच्यापुढे मुलांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी आमदार दिवंगत भिक्षन तोंदे फाउंडेशनच्या डॉक्टर सुवर्णा भिक्षन तोंदे यांनी आता हे दारू विक्रीचे व्यवसाय हद्दपार करून महिलांच्या मागे लागलेली पीडा सोडविण्यासाठी विडा उचलला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच आमदार यांच्याकडे अनेकवार तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्कर डोळझाक करण्यात आली. जुनी या दारू विक्रेत्यांना त्यांचं अभय दिल्यागत झालं होतं. शेवटी डॉक्टर सुवर्णा दोंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपसरपंच महिला भगिनींची बैठक घेऊन गाव दारूमुक्त करण्यासाठी साथ देण्याचं आवाहन केलं. आज या ठिकाणी माठनवीच्या ज्या सन्मान्य महिला आहेत त्यांनी हा विषय उचललेला आहे दारूबंदीचा. नक्कीच मी माझ्या माध्यमातून दिवंगत आमदार भिक्षन तोंदे फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना न्याय देऊनच राहणार आहे. त्यांची इच्छा जर आहे की दारूमध्ये त्यांचे घर उद्ध्वस्त होत आहे, या महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहे, तर नक्कीच माझ्या माध्यमातून प्रयत्न असतात की या महिलांना न्याय देणारच आहोत. आणि माळ सन्मी हे गेल्या कित्येक वर्षापासून जे दारूच्या विळख्यात अडकलेलं आहे ते आमच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी महिलांना न्याय देऊन दारूबंदी करूनच राहणार, दारूमुक्ती करूनच राहणार माळ सन्मीमध्ये. हा आज मी जयघोष महिलांच्या माध्यमातून देत आहे. नारी शक्तीचा विजय. यावेळी जिल्हाधिकारी डी गंगाधर यांनी समस्त महिला वर्गाची भूमिका तळमळ जाणून घेऊन लागलीच कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी उपस्थित महिलांनी गावातील परिस्थिती विशद केली. नमस्कार, मनीषा संतोष कळसे, माळसांगी गावचे सरपंच. आमच्या गावात कमीत कमी 15 धंदे दारू धंदे. आता 5 वर्षापासून दारूबंदीसाठी भरपूर महिलांनी प्रयत्न केले, पण आतापर्यंत नाही झाले. मग आता इथून पुढे झाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. तर हे जे दारू विक्री करणारे यांना ग्रामपंचायतीने मागच्या बॉडीने घरं वगैरे दिले, त्या घरांमध्ये हे दारू विक्री करतात. तर शासनाला आमची विनंती आहे की हे घरकुला यांचे कॅन्सल करण्यात यावा आणि यांना जे सुविधा देतोय आपण त्या कॅन्सल कराव्या. तर दारू विक्री बंद केली जाईल यांची, आणि दारू विक्री सुद्धा बंद करावा एवढी शासनाने त्यांना हे द्यावा. आणि त्यासाठी आम्ही महिलांनी उठाव केलेला आहे की व दारू बंद झाली पाहिजे. तर आलेले आहे दोघंच, म्हणजे 15 जण दारू विकताय. तर माणसांगीमध्ये एका मुलाने आईच्या डोक्यात दगड घातलेला आहे. तर आज ती लाईव्ह हे आता, आणि एकाने तर डायरेक्ट बायकोच मारलेली, त्यामुळं पावडं घातलेलं आहे. तर त्यामुळं ह्या लोकांना ही घाणेरी क्रूरता ही समाप्त झाली पाहिजे, म्हणजे संपली पाहिजे, त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. तथापि जे लोक इथे दारू विक्रीचा व्यवसाय करीत होते त्यांनीही डॉक्टर सुवर्णा दोंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. महिला वर्ग आक्रमक झाल्यानं पंचकृषीतील सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.